नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी इयत्ता 7वीचा मार्च 2024 झालेला पेपर व त्याची संभाव्य उत्तर तालिका. तर यामध्ये माध्यम मराठी आहे आणि तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी. तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघताना तुम्हाला जर एखादी प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याचा उपयोग तुम्ही प्रीवियस पेपर म्हणून पण तुम्हाला सरावासाठी याचा उपयोग होऊ शकतो. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तुम्हाला यावर असेच नवीन शैक्षणिक व्हिडिओ मिळत राहतील. तर चला सुरू करूया. तर यामध्ये भाग एकमध्ये येते तृतीय भाषा इंग्रजी. तर पॅरेग्राफ दिलेला आहे, पॅरेग्राफवर बघा. 1 ते 3 म्हणजे 3 प्रश्न आहेत. तर आपण आता प्रश्नांवर जाऊया. पॅरेग्राफ तुम्ही सगळ्यांनी वाचलेलाच असेल. प्रश्न पहिला आहे, व्हॉट इज गुड फॉर लंग्स अँड ब्लड. तर पर्याय क्रमांक 3 फ्रेश एअर. त्यानंतर दुसरा आहे, मॉर्निंग वॉक कीप अवे. यामध्ये येतो आहे पर्याय क्रमांक 4 1 2 3 ऑल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, चूज करेक्ट मिनिंग ऑफ ड्यू. तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चौथा आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेज इज करेक्ट बाय युझिंग पंक्चुएशन मार्क. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5 आहे, रीड द कन्वर्सेशन बिटवीन द टीचर अँड स्टुडंट अबाउट एक्झाम प्रिपरेशन, चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट इट. तर यामध्ये बघा, पहिला आहे संभाषण दिलेलं आहे. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 5 येतो आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6 आहे, कम्प्लीट द सेंटेन्स. यामध्ये येतो पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 7 बघा, इन SMS लँग्वेज IHATU मीन्स. याच्यामध्ये येतो पर्याय क्रमांक 3, IHATU. त्यानंतर 8 आहे, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फ्रॉम द अंडरलाईन वर्ड्स, आय कुड नॉट फाइंड माय पेन. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 3, कुडंट. त्यानंतर 9 ते 10 दोन प्रश्न दिलेले आहेत. तर हे ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली आहे, त्याच्यावर सोडवायचे आहेत प्रश्न. तर बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे, व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट. तर हे सेल अँड परचेसची आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 10, विच कॉन्टॅक्ट डिटेल गिवन इन द ॲडव्हर्टाईजमेंट ऑल ऑफ दिस. ॲड्रेसही दिलेला आहे, फोन नंबर दिला आहे आणि ईमेल पण दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न 11, व्हॉट एक्सप्रेशन वुड यू यूज फॉर युअर फ्रेंड्स हू हॅज ॲडमिटेड इन द हॉस्पिटल. तर आपण त्याला म्हणू गेट वेल सून. पर्याय क्रमांक 4. 12, यू वॉन्ट पेन फ्रॉम युअर फ्रेंड हाऊ विल यू रिक्वेस्ट हिम हर. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3, कॅन यू गिव मी युअर पेन प्लीज. तर आपण त्याला अशा प्रकारे रिक्वेस्ट करू. त्यानंतर 13 आहे, विच क्लॉक शोज द करेक्ट टाईम 14:20. तर यामध्ये पर्याय क्रमांक 2. त्यानंतर एक रिडल्स आहे, आय लिव इन अ फॉरेस्ट, आय हॅव अ स्ट्रिप ऑन माय बॉडी, आय एम व्हेजिटेरियन ॲनिमल, हू आय एम. तर हा झेब्रा आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 15 बघा, यामध्ये येतो पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे, इन द फॉलोइंग वर्ड्स पुट इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर विच विल बी द सेकंड लास्ट वर्ड. तर यामध्ये येतो टीचर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 17 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन. तर यामध्ये येतो आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18, फाइंड आउट रूट वर्ड इन ब्युटिफुल. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4, ब्युटी. 19 बघा, फाइंड द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड्स, मेन ऑफ रोथ, व्हॅल्युएबल मॅन. त्याचा समानार्थी शब्द म्हणता येईल आपल्याला. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 20 बघा, चूज द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी, शी कॅन स्पीक स्पॅनिश फ्लुएंटली. पर्याय क्रमांक 2 येते यामध्ये. 21 बघा, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह सेंटेन्स मिनिंगफुली अलग तयार करायचं आपल्याला. त्यामध्ये पर्याय क्रमांक 3 येतो आहे, द टाउन माऊस डीड नॉट लाईक द फूड. त्यानंतर 22 बघा, फाईंड ऑड मॅन आउट. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 येतो आहे. 23 बघा, सेंटेन्स ऑफ सिम्पल पास्ट टेन्स. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 25 बघा, कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग प्रॉपर आर्टिकल. तर आर्टिकल येतो पर्याय क्रमांक 3, अॅन एरोप्लेन फ्लाईज इन द स्काय.
पहिला क्रमांक 3. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी. तर यामध्ये आपण 50 प्रश्न बघणार आहोत. 25 आकारामने आकाशला आवड्याचा काडा प्यायला दिला यात वाक्यात आकारांत अक्षरे किती आहेत. तर यामध्ये 14 आकारांत अक्षरे आहेत. त्यामध्ये 27 बघा, दिलेल्या अक्षरमालेत उजवीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडे 5वे अक्षर कोणते. तर पर्याय क्रमांक 4. 28 बघा, या अक्षरापासून कायमस्वरूपी हा तयार होतो आणि पुढून तिसरे अक्षर म्हणते. तर ते येतं पर्याय क्रमांक 1. दिलेल्या अक्षरमालेत यम या अक्षरापासून समान अंतरावर असणारी जोडी कोणती. तर पर्याय क्रमांक 3, सी आणि डब्ल्यूची समांतर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 बघा, 0 ते 9 पर्यंतच्या चिन्हांना अक्षरचिन्हे वापरली उपुढे उदाहरण सोडवा म्हणते. तर हे सोडवल्यानंतर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक आहे 31, गटात न बसणारी संख्या ओळखा. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 1, 206. त्यानंतर 32 प्रश्नामध्ये बघा, 32 येतो आहे, वरती दाखवलेली आहे तो घन उघडला असता खालीलपैकी कोणती आकृती मिळेल. तर यामध्ये येतो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे 33वा, 0.6 किमी रस्त्यांच्या दुथर्फ 20 मीटर अंतरावर एक याप्रमाणे झाड लावायची आहेत. तर एकूण किती झाडे लावावी लागतील. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 3. आपण प्रश्नाचे सोल्युशन यामध्ये स्पष्टीकरण बघणार नाही आहोत, फक्त हे उत्तर बघणार आहोत. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याचं आपण स्पष्टीकरणासहित पुन्हा एक व्हिडिओ बनवू. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 34, दिलेल्या संख्येतील अंकाची अदलाबदल केली असता किती मूळ संख्या तयार होतील. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 1, 5. त्यानंतर 35 बघा, प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती अक्षरे येतील. तर यामध्ये येतो उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 36 आहे, राजू व संजू यांच्या वयाचे गुणोत्तर 4 वर्षापूर्वी 5-2 होते, दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 36 वर्ष असल्यास संजूचे आजचे वय किती. तर यामध्ये 12 वर्ष पहिला पर्याय येतो आहे. 37 गटात न बसणारी आकृती. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38 ते 40, गटात न बसणारे पद ओळखा म्हणत आहे. तर 38 येतो आहे पर्याय क्रमांक 3, 41 येतो आहे पर्याय क्रमांक 4 आणि 40 येतो आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर वेनाकृतीवरील प्रश्न सोडवायचे आहेत. तर 41वा प्रश्न आहे, हॉकी कबड्डी व खो खो तिन्ही खेळ खेळणारे खेळाडू किती आहेत. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 42वा प्रश्न आहे, किती खेळाडू कोणतेही फक्त 2 खेळ खेळू शकतात. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 1. क्रमांक 43 आहे, तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला पर्याय येणार आहे तो बघणार आहोत. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 1, 23. त्यानंतर 44 ते 48 प्रश्न सोडवायचे आहेत. जसं पुरुष नर तर मनुष्य मनुज, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 45 बघा, 7, 57 तर 9, 91, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 46, 123, 12 तर 456 किती. तर यामध्ये येतो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 47 बघा, CDIP BE सोबत येईल DY, पर्याय क्रमांक 2. 46 प्रश्न क्रमांक आहे. तर या प्रश्नचिन्हा जागी कुठली आकृती येणार आहे. तर यामध्ये येणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 49वा प्रश्न बघा, 8:04 व 9:02 कमी या दोन्ही वेळा एकाच वेळ दर्शवतात, तर ती वेळ कोणती. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 50वा प्रश्न आहे, एक लांब रस्त्याच्या कडेला कडुलिंबू शिव ससो गुलमोहर चिंच या क्रमाने 68 झाडे लावली आहेत. तर 47व्या क्रमांकावर कोणते झाड असेल. तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 51 प्रश्न आहे बघा, 51 प्रश्नामध्ये येतो पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे 52वा, तर यामध्ये येतो आहे प्रश्नचिन्हा जागी पर्याय क्रमांक 4, 135. प्रश्न क्रमांक 53, तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे 54वा, एका महिलेची ओळख करून देताना सुनीता म्हणाली, ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे. तर सुनीताचे त्या महिलेशी नाते काय. तर यामध्ये ती तिची जाऊ होईल. त्यानंतर 55वा प्रश्न बघा, 55 प्रश्नामध्ये
पर्याय क्रमांक हा 13 येतो आहे. त्यानंतर 56 प्रश्न बघा, खाली दिलेल्या संख्येमध्ये चुकीचे पद, तर यामध्ये चुकीचे पद आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 57 आहे, सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे हा. तर सरल हा शब्द कसा लिहायला म्हणताय, तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 58 बघा, पर्याय क्रमांक येतो 2. त्यानंतर 59 मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधायची आहेत, तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 4. त्यानंतर अजून एक मनोऱ्याचा प्रश्न दिलेला आहे, 60 ते 102 प्रश्न दिलेले आहेत, तर 60 येतो आहे पर्याय क्रमांक 2. 61 आहे प्रश्न क्रमांक, यामध्ये येतो पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 62 बघा, लयबद्ध मांडणी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे पदी येतील म्हणते, तर इथं 2 प्रश्नचिन्ह दिले आहेत, यामध्ये कुठले अंक येतील, आणि हा एक आहे आणि हा एक, तर यामध्ये कुठले अंक किंवा कुठला पर्याय येईल, तर 62 येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 63 येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 64 बघा, तंतोतंत जुळणारी आकृती म्हणते ही प्रश्न आकृती आहे, तर यामध्ये येतो जुळणारी आकृती पर्याय क्रमांक 2. 65 बघा, गटात न बसणारी आकृती ओळखायची आहे, यामध्ये येतो पर्याय क्रमांक 3. 66 प्रश्न क्रमांक आहे, घर ते शाळा रस्ता दर्शवला आहे, पूजाला घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल म्हणते, तर यामध्ये 6 तिला उजवीकडे वळावं लागेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 67 बघा, रोहिणीपेक्षा एका दिवसाने लहान आहे, रोहिणीचा 6वा वाढदिवस 1 जानेवारी 2023 रोजी आहे, रविवारी आहे, तर अक्षताचा जन्म त्या दिवशी कोणता वार येईल, अक्षताचा जन्म झाला त्या दिवशी कोणता वार येईल, तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 सोमवार येईल. त्यानंतर 68 बघा, गटात न बसणारा योग्य पर्याय निवडा म्हणते, तर गटात बसणारा योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला, तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 4. 69 बघा, 69 प्रश्न क्रमांक, प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून कापला असता घडी उघडल्यावर कागद कसा दिसेल, ती आकृती आपल्याला शोधायची आहे, तर ही घडी घातलेली आकृती आहे आणि घडी उघडल्यानंतर कागद कसा दिसतो ते पर्याय आहेत, तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 70, अनुमान कोणता निघू शकते ते ठरवायचं आहे, तर विधान दिलेलं आहे, काही डॉक्टर शिक्षक आहेत आणि काही शिक्षक वकील आहेत, तर ही आकृती इथं काढलेली आहे. अनुमान आहे बघा काय आहे, सर्व शिक्षक डॉक्टर आहेत चूक, काही वकील डॉक्टर आहेत चूक, काही शिक्षक डॉक्टर आहेत बरोबर, आणि काही शिक्षक वकील किंवा डॉक्टर आहेत बरोबर, तर यामध्ये क आणि ड बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 71 प्रश्न बघा, तर यामध्ये कुठली आकृती येईल, तर पर्याय क्रमांक 4. 72 बघा, आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे, तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 3. क्रमांक 73, यामध्ये येतो पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. त्यानंतर 74 बघा, उत्तराकृती आपल्याला बघायची आहे, तर पर्याय क्रमांक 3 ही बरोबर आहे. आणि 75 शेवटचा प्रश्न आहे, तर यामध्ये येतो पर्याय क्रमांक 3. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.